मागच्या स्टेपकडे वळूया. याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये आपण अपूर्ण भूतकाळ जो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स त्याची रचना कशा पद्धतीने करतात, त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो याचा अभ्यास केल्यानंतर आता आपण पुढच्या पायरीकडे वळूया, पुढच्या स्टेपकडे वळूया. पुढची जी स्टेप आहे ती सुद्धा समजण्यास अतिशय सोपी आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की काळांचे जे 12 उपप्रकार असतात त्या 12 उपप्रकारांपैकी 6 जे उपप्रकार आहेत त्या 6 उपप्रकारांमध्ये आपल्याला क्रियापदाला आयएनजी युक्त रूप वापरावं लागतं. आयएनजी युक्त रूप वापरल्यानंतर आपण प्लेइंग ग चा उच्चारण करता. ज्यावेळेला आपण तुम्ही वाचाल त्यावेळेला न चा उच्चार करून वाचा, म्हणजे तुम्हाला एक वेगळाच आनंद, काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद होईल. आणि तेच करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे. तुम्ही ग चा उच्चार न करता न चा उच्चार करून वाचण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर वळूया आपल्या आजच्या पुढच्या स्टेपकडे. पुढची स्टेप आहे स्टेप नंबर 10, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअस टेन्स हा जो चालू काळ आहे त्याला इम्परफेक्ट, अपूर्ण किंवा प्रोग्रेस या शब्दापासून तुम्हाला कळालं असेल. प्रोग्रेस म्हणजे विकास होणे, विकसितशील राहणे. मग विकसित होणारा काळ, अपूर्ण असणारा काळ किंवा चालू असणारा काळ, मग या ठिकाणी फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हटलं तरी चालतं. चालू भविष्य काळ, फ्युचर इम्परफेक्ट टेन्स म्हटलं तरी चालतं. अपूर्ण भविष्य काळ किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हटलं तरी चालतं. मग ह्या तिघी पद्धतीने आपण त्या ठिकाणी या काळाला नाव देऊ शकतो. मित्रांनो, हा जो काळ आहे या काळाची रचना करणं अतिशय सोपं आहे. हा काळ जो आहे हा काळ सुद्धा भविष्यात, जसं आपण वर्तमान काळात पाहिला, अपूर्ण वर्तमान काळ, वर्तमान काळात क्रिया चालू असल्याचे दर्शवणारा, भूतकाळ पाहिला आपण भूतकाळात क्रिया चालू असण्याचे दर्शवणारा, तसाच हा भविष्यकाळ जो आहे हा भविष्यकाळ सुद्धा भविष्यात, म्हणजे नंतर उद्या येणाऱ्या किंवा भविष्यात येणारी जी क्रिया आहे ती क्रिया दर्शवतो. या काळामध्ये, चालू भविष्य काळामध्ये किंवा अपूर्ण भविष्य काळामध्ये एखादी कृती चालू असेल, मी बाजारात जाईल तेव्हा, मी बाजारात जाईल तेव्हा तो त्या ठिकाणी बटाटे विकत असेल भविष्यकाळात ती कृती चालू असल्याचे हा काळ दर्शवतो. मग भविष्यकाळात एखादी कृती चालू असेल असं दर्शवण्यासाठी या चालू भविष्य काळाचा किंवा अपूर्ण भविष्य काळाचा उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, याची जी रचना आहे, स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स अशा पद्धतीचा आहे. विधानार्थी वाक्याला आपण सांगितलं तुम्हाला मी अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स असं आपण त्याला म्हणतो. होकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्याची रचना काय आहे, यस प्लस शाल किंवा विल प्लस बी, या ठिकाणी टू बीच्या रूपातला बी घ्यावा लागतो. बी प्लस वर्ब प्लस आय एन ई प्लस ऑब्जेक्ट आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ द वर्ब, अशा पद्धतीची रचना या काळाची असते. या काळात मराठीमधली रचना जी असते ती अशी असते, त असेल त असू त असतील, मी खेळत असेल, तू खेळत असशील, ती खेळत असेल किंवा असेल, रमेश खेळत असेल, माया खेळत असेल, आम्ही खेळत असू, तुम्ही खेळत असाल घेतलं तरी चालेल, ते असाल, खेळत असाल, ते त्या ती खेळत असतील, त असेल, त असू, त असू, त असेल, त असाल, त असतील, खेळत असतील, जात असतील, येत असतील, बसत असतील, उठत असतील, अशा पद्धतीने आपल्याला या काळाची रचना करता येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, आय शाल बी ओपनिंग द विंडो, मी खिडकी उघडत असेल, आय शाल बी ओपनिंग द विंडो. त्या ठिकाणी प्रथम पुरुषाचे कर्ते आहेत आय आणि वी, त्याच्यानंतर शाल बी वापरला जातो. बाकीचे सगळेचे सगळे जे कर्ते आहेत
मग आय आणि शाल सोडला, आय आणि वी सोडला तर बाकी सगळे जे करते आहेत यू आहे, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, सी म्हणजे ती, इट म्हणजे ते, प्रमोद, लता, तुम्ही, ते ती, मुलं, मुली, या सगळ्याच्या सगळ्या कर्त्यानंतर मात्र आपल्याला विल बी वापरावा लागतो आणि प्रथम पुरुषी जे कर्ते आहेत आय आणि वी याच्यानंतर आपल्याला काय वापरावं लागतं, शाल बी वापरावं लागतं. मग या ठिकाणी आय शाल बी ओपनिंग द विंडो, मी खिडकी उघडत असेल, मी खिडकी उघडत असेल. आता या ठिकाणी याची नकारार्थी निगेटिव्ह रचना करत असताना आपल्याला सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस नॉट अगोदर घ्यायचा, नंतर बी, शॉल विल नॉट बी प्लस वर प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर. मग या ठिकाणी रचना कशी होईल, एक्झाम्पल एक्झाम्पली ग्रेशिया. व्हॉट इज इट्स लॉन्ग फॉर्म, इट्स लॉन्ग फॉर्म इज एक्झाम्पली ग्रेशिया. उदाहरणार्थ यस घेतला आपण सब्जेक्ट आय शाल नॉट बी ओपनिंग द विंडो, मी खिडकी उघडत नसेल, मी खिडकी उघडत असेल, मी खिडकी उघडत नसेल. क्वेश्चन्स ऑर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आपण त्याला म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य. तर त्या ठिकाणी त्याची रचना अशी होईल, शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब अँड नेम लास्ट क्वेश्चन मार्क. मग या ठिकाणी उदाहरणार्थ घ्यायचं असेल एक्झाम्पल क्रेशिया, उदाहरणार्थ घ्यायचं असेल शाल आय बी ओपनिंग द विंडो, प्रश्नार्थ चिन्ह, शाल आय बी ओपनिंग द विंडो, मी खिडकी उघडत असेल का, मी खिडकी उघडत असेल, मी खिडकी उघडत नसेल, नकारार्थ वाक्य, प्रश्नार्थक मी खिडकी उघडत असेल का. आणि क्वेश्चन्स जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, निगेटिव्ह करायचा आहे, नकारार्थी, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य या ठिकाणी करायचं आहे. इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह म्हटलं जातं की क्वेश्चन निगेटिव्ह म्हटलं जातं, तर शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. मग या ठिकाणी रचना कशी होईल, मग शाल आय नॉट बी ओपनिंग द विंडो, शाल आय नॉट बी ओपनिंग द विंडो, ग चा उच्चार करायचा नाही सांगितलं मी, न चा उच्चार करायचा. मग आय शाल बी ओपनिंग द विंडो, आय शाल नॉट बी ओपनिंग द विंडो, शाल आय बी ओपनिंग द विंडो, शाल आय नॉट बी ओपनिंग द विंडो, मी खिडकी उघडत असेल, मी खिडकी उघडत नसेल, मी खिडकी उघडत असेल का आणि मी खिडकी उघडत नसेल का. मग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आयचं वाक्य घेतलं, आय हा करता घेऊनच वाक्य घेतलं. मी तुम्हाला परत पहिल्यांदा परत सांगितलं की आय आणि वी नंतर शाल वापरायचा, बाकी सगळ्याच्या सगळ्या वाक्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विल बी वापरायचं आहे. मग मित्रांनो या ठिकाणी मी एक्सरसाइज दिलेला आहे, ते सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्या ठिकाणी आय जो आहे तो आय हे सगळेच्या सगळे कर्ते बदलवायचे, कर्ते बदलवल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळेच्या सगळे कर्ते देऊन हे जे वाक्य जे आहे ते वाक्य याच्यात रूपांतरित करायचं, त्याचं मराठीतून ट्रान्सलेशन करायचं. आता तुम्हाला मराठीतून ट्रान्सलेशन करणं अतिशय सोपं जाईल. मग आय शाल बी हेल्पिंग देम, मी त्यांना मदत करत असेल. आय शाल बी रिडिंग अ लेसन, मी धडा वाचत असेल. आय शाल बी रनिंग, नॉट रनिंग, रनिंग, आय शाल बी रनिंग, न चौचार करता, आय शाल बी रनिंग, नॉट रनिंग, आय शाल बी रनिंग, मी धावत असेल. आय शाल बी प्लेइंग हॉलीबॉल, मी हॉलीबॉल खेळत असेल. आय शाल बी वॉचिंग द प्ले, प्ले पी एल वाय पी कॅपिटल प्ले, प्ले म्हणजे या ठिकाणी नाटक, नॉट खेळणे. मग आय शाल बी वॉचिंग द प्ले, मी नाटक पाहत असेल. मग ह्या ठिकाणी आयचे जे कर्ते आहेत ते आय हा कर्त्यानंतर आपल्याला या ठिकाणी यू ही सी इट वी यू दे प्रमोद लता वी यू दे अँड बॉईज अँड गर्ल्स हे कर्ते बदलून हे वाक्य त्याच्यात रूपांतरित करायचं, अतिशय सुपर ट्रान्सलेशन आहे.
इथं नकारार्थी आणि प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थक नकारार्थी सुद्धा वाक्य तुम्ही करू शकता. आय शॅल बी हेल्पिंग देम, आय शॅल नॉट बी हेल्पिंग देम, शॅल आय बी हेल्पिंग देम, शॅल आय नॉट बी हेल्पिंग देम, आय शॅल बी रिडिंग अ लेसन, आय शॅल नॉट बी रिडिंग अ लेसन, शॅल आय बी रिडिंग अ लेसन, शॅल आय नॉट बी रिडिंग अ लेसन, आय शॅल बी रनिंग, आय शॅल नॉट बी रनिंग, शॅल आय बी रनिंग, शॅल आय नॉट बी रनिंग, आय शॅल बी प्लेइंग हॉलीबॉल, आय शॅल नॉट बी प्लेइंग हॉलीबॉल, शॅल आय बी प्लेइंग हॉलीबॉल, शॅल आय नॉट बी प्लेइंग हॉलीबॉल, I shall be watching the play, I shall not be watching the play, shall I be watching the play, shall I not be watching the play. अशा पद्धतीने या सगळ्या हे जसे आपण चारीचे चारी प्रकार केले आयचे, तसंच हा यू या ठिकाणी करता घ्यायचा, यूचे चार वाक्य करायचे, ही करता घ्यायचा, हिचे चार वाक्य करायचे, सी करता घ्यायचा, सीचे चार वाक्य करायचे, असेच एका वाक्याचे तुम्ही भरपूर वाक्य करू शकतात आणि तुमची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा ही जी स्टेप आहे ती 10वी स्टेप आहे आणि आपल्या मुख्य काळांच्या 3 वर्तमान, साधा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यापैकी जे आपण पोट प्रकार पाहत आहोत, उपप्रकार पाहत आहोत, त्या उपप्रकारांपैकी हा 6वा काळ जो आहे स्टेप 10व्याला आपल्या हा 6वा काळ या ठिकाणी संपतो आहे. तर त्या ठिकाणी या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, छान चांगल्या वह्या करा, कानात हेडफोन घ्या, एकाग्रचित्त व्हा आणि जास्तीत जास्त वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, त्या ठिकाणी लाईक करायला विसरू नका आणि आपलं मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपलं मत 100% नोंदवण्याचा प्रयत्न करा आणि सोडवा. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सरावामुळे मनुष्य परिपूर्ण होतो. धन्यवाद.